आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस. कोरोनामुळे गोवा बोर्डाने स्थगित केलेल्या येत्या 10वीच्या परीक्षा आजपासून सुरू झाल्या. महाराष्ट्रात अडकलेल्या दोडामार तालुक्यातील मुलांची परीक्षा साठेली भेटशी व आई या दोन केंद्रावरती सुरू झाली. गोव्यात 10वीच्या परीक्षा होणार असे कळल्याबरोबर दोडामार्गमधील सीमावर्ती भागात राहणाऱ्या व गोव्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची गैरसोय होणार होती. सीमाबंदीमुळे गोव्यात परीक्षेत आपणाला सहभागी होता येईल की नाही याबाबत संभ्रम व्यवस्था निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक वाढली होती. अखेर गोवा शासनाने दोडामार तालुक्यात या परीक्षा होण्यासाठी महाराष्ट्र सरकारबरोबर चर्चा केली. याला सामाजिक कार्यकर्त्यांनी साथ दिली. अखेर या परीक्षा माध्यमिक विद्यालय आई व न्यू इंग्लिश स्कूल भेटशी या दोन केंद्रावर घेण्याचे निश्चित झाले. या कामी ती बांदा नव भारत शिक्षण प्रसारक मंडळ यांचे अध्यक्ष शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी मेहनत घेतली. सुमारे 150 जास्त विद्यार्थी या दोन केंद्रावर सहभागी झाले आहेत. आज 1 जूनपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला हातपाय धुवून तसेच सॅनिटायझरने स्वच्छता करून सोशल डिस्टन्सिंग राखून प्रवेश दिला जात आहे. गोवा राज्याची 10वी व 12वीची बोर्डाची परीक्षा दिनांक 20/5/2020 कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने गोवा व सिंधुदुर्ग शासन शिक्षण विभाग यांच्यात झालेल्या निर्णयानुसार ही परीक्षा गोवा राज्याच्या लगतच्या दोडामार तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल भेटशी या ठिकाणी सुरू झालेली आहे. आज 10वीची परीक्षा सुरू आहे. 10वीचे एकूण विद्यार्थी 84 आहेत. ब्लॉक 7 केलेले आहेत आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये 12 ते 13 विद्यार्थी सोशल डिस्टन्सिंगचा नियम लागू करून बसवण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्याने प्रशालेमध्ये प्रवेश केला त्यावेळी विद्यार्थ्याकडे जे विद्यार्थ्याने तोंडाला मास्क लावलेला आहे की नाही हे ही प्रत्यक्ष पाहणी केली गेली. त्यानंतर की विद्यार्थ्याला सॅनिटायझरचा त्याने विद्यार्थ्याला वापर करू दिला गेलेला आहे. सॅनिटायझर म्हणजे स्वच्छतेसाठी, हात स्वच्छतेसाठी. एवढंच नव्हे तर बेसिनवर विद्यार्थी हात आणि पाय दोन्ही स्वच्छ करून तो वर्ग खोली म्हणजे प्रवेश त्याला दिलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी दिवांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे संस्था चालक आमचे कार्याध्यक्ष माननीय श्री आबासाहेब तोरसकर, सर्व सदस्य, शालेय समिती सदस्य, माझे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, साटेरी भेशीचे सरपंच, सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ या सर्वांचं या कामी मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे. आणि परीक्षा जी आहे ती अगदी व्यवस्थितपणे सुरळीत चालू आहे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.